हेलो फ्रेंड्स, इन स्टैंडर्ड 9th साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट फर्स्ट चैप्टर नंबर 11 रिफ्लेक्शन ऑफ लाइट एंड इन विच नाउ द नेक्स्ट न्यूमेरिकल एग्जांपल फ्रॉम द एक्सरसाइज इज क्वेश्चन नंबर 5C। ए 10 सेंटीमीटर लॉन्ग स्टिक इज केप्ट इन फ्रंट ऑफ ए कॉनकेव मिरर हैविंग फोकल लेंथ ऑफ 10 सेंटीमीटर्स इन सच अ वे दैट द एंड ऑफ द स्टिक closest to the pole is at the distance of 20 centimeters. What will be the length of the image? मित्रांनो, या ठिकाणी 10 सेंटीमीटर लांबीची एक काठी एका अंतर्गोल आरशासमोर ठेवायची आहे. या अंतर्गोल आरशाचं नाभीय अंतर 10 सेंटीमीटर इतकं आहे आणि ती काठी अशा पद्धतीनं ठेवायची आहे की ध्रुवापासून ती 20 सेंटीमीटर अंतरावर असेल. तर त्या वस्तूची जी प्रतिमा उमटणार आहे त्या प्रतिमेची उंची किंवा तिची लांबी काय असेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता आपण पुढे पाहूया. गिवन डेटा, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट दॅट इज H1 इज गिवन इज ऑफ 10 सेंटीमीटर्स. फोकल लेंथ ऑफ द कॉनकेव मिरर इज ऑफ 10 सेंटीमीटर्स but it is of concave mirror, therefore negative sign will be indicated. Then object distance, that is u, is given 20 centimeters and negative sign is shown because the object is always kept on the left hand side of the mirror. According to the sign convention, this sign is given. And now length or height of the image is calculated. Now, first of all, we have to find out the image distance. Therefore, to find this, we have to use the mirror formula. According to this mirror formula, we have 1 by V plus 1 by U is equal to 1 by F. Therefore, now we have the values with us, so that 1 by V plus 1 by U, that is minus 20 centimeters, is equal to 1 by minus 10 centimeters. Therefore, 1 by V is equal to 1 by minus 10 centimeters minus 1 by minus 20 centimeters. Therefore, minus 10 into minus 20 centimeter raised to 2. This minus 20 multiplied by 1 is equal to minus 20 centimeters. Plus, that is minus 1 into minus 10 is equal to plus 10 centimeters. Therefore, now we will get 1 by V is equal to minus 20 plus 10, that is minus 10 centimeters, divided by minus 10 into minus 20 is equal to 200 centimeter square. This centimeter and one of the 2 centimeters will get cancelled here, and therefore we will get the value 1 by V is equal to 1 by minus 20 centimeters. Therefore, V is equal to minus 20 centimeters. Therefore, the object distance will be minus 20 centimeters. The negative sign indicates that the image obtained will be to the left hand side of the pole. Now, further, by using this value into the magnification formula, we will calculate the image length like this. Now here, according to the formula for magnification, magnification will be equal to M is equal to
एच टू डिवाइडेड बाय एच वन इज इक्वल टू माइनस व्ही डिवाइडेड बाय यू. हियर एच टू इज टू बी कैलकुलेटेड. एच वन इज ऑफ 10 सेंटीमीटर्स इज इक्वल टू नाउ व्ही इज जस्ट कैलकुलेटेड दैट इज माइनस 20 सेंटीमीटर्स डिवाइडेड बाय माइनस 20 सेंटीमीटर्स. दिस माइनस माइनस विल गेट कैंसल्ड बाय ईच अदर्स. 20 20 विल गेट कैंसल्ड. सेंटीमीटर एंड सेंटीमीटर विल आल्सो गेट कैंसल्ड. देयरफॉर नाउ एच टू इज इक्वल टू माइनस 1 इंटू 10 सेंटीमीटर्स. एच टू इज इक्वल टू माइनस 10 सेंटीमीटर्स. दैट मीन्स नाउ लेंथ ऑफ द इमेज ऑफ द स्टिक length of the image will be of 10 centimeters. मित्रांनो या ठिकाणी आपण हे गणित कसं सोडवायचं ते पाहू. आरशाच्या सूत्राप्रमाणे आपल्याला सूत्र मिळेल 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. या ठिकाणी आपण किमती घालू. यू ची किंमत आहे -20 सेंटीमीटर्स आणि एफची किंमत आहे -10 सेंटीमीटर. त्याप्रमाणे आपण त्यांच्या किमती जर घातल्या आणि ही राशी समीकरणाच्या उजव्या बाजूला जर घेतली तर ती या राशीतून वजा करावी लागेल. म्हणून 1/v बरोबर 1/-10 सेंटीमीटर वजा 1/-20 सेंटीमीटर. या ठिकाणी आता -20 × 1 म्हणजे -20 सेंटीमीटर. -1 × -10 बरोबर 10 सेंटीमीटर. -10 × -20 बरोबर 200 सेंटीमीटर वर्ग. आणि मग या ठिकाणी आपण -20 सेंटीमीटर अधिक 10 सेंटीमीटर म्हणजे -10 सेंटीमीटर 200 सेंटीमीटर वर्ग. आता या 2 सेंटीमीटर वर्गांपैकी 1 सेंटीमीटर आणि अंशातील सेंटीमीटर यांचा भाग जाईल, ते कॅन्सल होतील. आणि मग या ठिकाणी 1/v बरोबर 1/-20 असं उत्तर आपल्याला मिळेल. म्हणून या दोन्हींचा गुणाकार व्यस्त जर आपण घेतला तर आपल्याला व्ही बरोबर -20 सेंटीमीटर इतकं उत्तर मिळेल. म्हणजे प्रतिमेचं आरशाच्या पृष्ठभागापासूनचं अंतर आपल्याला मिळतं, ती प्रतिमा आरशाच्या डाव्या बाजूलाच उमटलेली असेल. यानंतर आपण ही किंमत पुढील विशालनाच्या सूत्रामध्ये घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे मग विशालनाचं सूत्र आहे H2/H1 बरोबर -V/U. मग H2 आपल्याला माहिती नाही आहे, H1 माहिती आहे 10 सेंटीमीटर बरोबर V ची किंमत नुकतीच काढलेली आहे -20 सेंटीमीटर आणि U ची किंमत आहे -20 सेंटीमीटर. या ठिकाणी वजा निघून जातील. 20 सेंटीमीटर / 20 सेंटीमीटर यांचा भाग जाईल आणि मग 1/1 हे उत्तर आपल्याला मिळेल, म्हणजेच -1 हे उत्तर मिळालं. म्हणून आता आपण पुढं H2 बरोबर -1 × 10 सेंटीमीटर अशी मांडणी करावी लागेल. आणि म्हणून H2 बरोबर -10 सेंटीमीटर म्हणजे प्रतिमेची उंची 10 सेंटीमीटर इतकी असेल. परंतु वजा चिन्ह आपल्याला काय दाखवतं तर ती उलटी आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. एकूण आपल्याला त्या प्रतिमेची उंची किंवा प्रतिमेची लांबी 10 सेंटीमीटर आहे हे सांगता येईल. धन्यवाद.